भौतिक सुखामागे धावणारा मानव जीवनात आनंद सुख शांती गमावून बसला आहे। सत्संगात गेल्याशिवाय विवेक करणार नाही। भागवत कथा म्हणजे आत्मपरीक्षण आत्मचिंतन आणि आत्मबोध करण्याचे माध्यम आहे। स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी भक्ती सुखात मन रमवणे गरजेचे आहे असे भावपूर्ण उद्गार वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले। शहरातील सिद्धिनायक चौकात श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू आहे। कथेचे निरूपण करताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज पुढे म्हणाले की नंदुरबार सह लगतच्या परिसरात संत दगडूजी महाराज यांनी घालून दिलेला परिपाठ आजही सर्वत्र प्रेरणादायी ठरतला आहे। कथा भागवत जिथे सुरू असेल त्या ठिकाणी श्रवणासाठी आवर्जून हजेरी लावणे आवश्यक आहे। याशिवाय अविनाश जोशी यांनी पुढे सांगितले की संसारी जीवनात संशयापासून चार हात लांब राहिलेले बरे असेही ते म्हणाले। दरम्यान शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी भागवत कथेची सांगता करण्यात येणार आहे। यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मदन हिरालाल राजपूत आणि समस्त बाळा परिवारातर्फे करण्यात आले आहे। श्रवणीय कथाकार अविनाश जोशी यांच्यासोबत हार्मोनियम वादक आनंदा बेंद्रे, तबला वादक मुकेश पंडोळे, बेंजो वादक शिवम राठोड आणि सहगायक म्हणून अनिरुद्ध जोशी यांनी सहकार्य केले आहे। निगडीत झाल्याशिवाय राहत नाही। हो म्हणून बोलू नका ना ताई, ऐका ना, ऐका ना। अरे राम राम, दुःख भोगून संपवलं विचारी माणसांनी बोलू नये, दुःख भोगून संपवलं की मग सुख भोगायला आनंद मिळतो। पण आधी दुःख भोगताना दुःख बाळगू नका, ते दुःख माझ्या सुखाची तरतूद आहे असं समजून देवाशी देवाच्या भक्तीमध्ये रममांड राहा। जगद्गुरु तुकोबारायांचं घर पडलं, झडीच्या पावसामध्ये घराचं छप्पर कोसळलं, तुकोबारायांनी पांडुरंगाला दोष दिला नाही। नाही, वर पाणी छपरा, वर पाणी मुसळ धारा, घराचं छत कोसळलं, घरामध्ये पाणी भासाचलं, सगळं पावसाचं पाणी घरात यायला लागलं, तरी तुकोबाराय मात्र भामचंद्र डोंगरावर भजन करताय। संध्याकाळी तुकोबाराय घरात आले, घरी आलेलं छप्पर मोडलेलं पाहिलं, घरामध्ये गुडघ्या एवढा चिखल पाहिला, बायको घरातलं पाणी उपसून राहिली। जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे आभार मानले, देवा बरं झालं, प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव माझ्या बायकोला तू दिला देवा। सगळं अनुकूल राहिलं असतं ना, सगळं अनुकूल राहिलं असतं तर कदाचित मी सुद्धा भजन केलं नसतं।